अक्षय पात्र फाउंडेशनच्या माध्यमातून पनवेल येथे नवीन सेंट्रलाइज्ड किचन सुरू केलं आहे. हे त्यांचे राष्ट्रीय स्तरावरील 68वे आणि महाराष्ट्रातील 4थे स्वयंपाकघर आहे. याद्वारे 70 शाळांमधील 20,000 अधिक मुलांना पोषण आहार दिला जाणार आहे. या स्वयंपाकघराचे उद्घाटन राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी त्यांनी शुद्ध जेवण हे कसे असते याचे उदाहरण अक्षय पात्र आहे असे प्रतिपादन केले. यावेळी अक्षय पात्र फाउंडेशनचे अध्यक्ष अमिता सना दासा आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले. अक्षय पात्र फाउंडेशन ही 12 लाख विद्यार्थ्यांना मोफत शाळेत मधल्या वेळेचे आहार हा प्रकल्प राबविणारी जगातील सर्वात मोठी सामाजिक संस्था आहे. अक्षय पात्र फाउंडेशन हे भारतातील कर्नाटकातील बंगलोर येथे स्थित इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना अर्थात इस्कॉनची एक ना नफा ट्रस्ट आहे. देशातील सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजन योजना लागू करण्यासाठी अक्षय पात्र ही केंद्र सरकारची सर्वात मोठी भागीदारी आहे. या संस्थेचे 68वे सेंट्रलाइज किचन पनवेलमधील साईनगर येथे सुरू झालं आहे. या किचनचे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई पोलीसचे DCP पंकज डहाणे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त भरत राठोड, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, प्रशासकीय अधिकारी कीर्ती महाजन, उपशिक्षणाधिकारी सुनील, अक्षय पात्र फाउंडेशनचे CEO श्रीधर वेंकट, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, मुकित काझी युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, श्रीधर व्यंकट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नवीन उद्घाटन करण्यात आलेल्या किचनची दररोज जवळपास 20,000 पौष्टिक आहार शिजविण्याची क्षमता आहे. सुरुवातीला हे किचन 70 स्थानिक महापालिका आणि जिल्हा पंचायत शाळांमधील मुलांना 10,000 अधिक गरमागरम पौष्टिक माध्यान्ह भोजन देईल आणि त्यानंतर अधिकाधिक मुलांना सर्व्ह केलं जाईल. शालेय पोषण आहार हा मुलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. आपण पंतप्रधान महोदयांचा हा इनिशिएटिव्ह आहे आणि याच्यामधून स्वच्छ चांगलं जेवण हे मुलांपर्यंत पोचावं म्हणून इस्कॉन आणि वेगवेगळ्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आणि मी मनापासून कौतुक करतो की अतिशय दर्जेदार असं जेवण हे आपल्या माध्यमातून आणि ह्या सेंट्रल किचनमधून सर्व मुलांपर्यंत पोचतं. निश्चितपणे हा जो पोषण आहार आहे ह्याच्यामध्ये सेंट्रल किचनचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व हे या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांचं सुद्धा असतं. आणि म्हणून मला सांगायला आनंद होतो की मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे जवळजवळ 100 महिलांना या ठिकाणी एम्प्लॉयमेंट मिळते आणि त्याच्याबद्दलसुद्धा मी फाउंडेशनचं मनापासून कौतुक करतो.